गाइज हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू इंडियन मॉम पूनम. आज वर आहे शुक्रवार आणि आत्ता वाजता आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आत्ता मी रेडी झालेले आहे. माझा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, मजेत असाल. आणि आत्ता आम्ही साधारण 5 वगैरे आम्ही उठलो, 4 झोपतो आणि 5 उठतो. एक तासभर मी झोपते, आराम करते आणि त्याच्यानंतर आता अजून संध्याकाळचा चहा व्हायचा आहे. आज खूपच लेट झाला आहे ॲक्च्युली, आणि आज मी चहा नाही बनवणार आहे. आज चहा बनवते पंकज, तर आज त्याचा तो ॲक्च्युली सकाळचा चहा तोच बनवत असतो रोजच. आणि जसं लॉकडाऊन चालू झालं तसं मी सकाळचा चहा बनवलेलाच नाही मला आठवत आहे. आणि संध्याकाळचा चहा फक्त मी बनवत असते. आणि आता संध्याकाळी मोस्टली त्याचं कॉल चालू असतात किंवा ऑफिसचं काही काम चालू असतं, त्यामुळे संध्याकाळी मीच बनवत असते. तर आज संध्याकाळचा चहा पंकज बनवतो आहे आणि छान वाटतं. म्हणजे रोजच आपण बनवतो आणि खातो आणि आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळेला बोर होतात गोष्टी करून आणि खाऊन. आणि असं कोणी काय आपल्याला आयतं जर करून दिलं तर छान वाटतं ते खायला. आणि हे कोणी आपल्याला साधं सर्व्ह जरी करून दिलं आपण बनवलेलं तरी छान वाटतं. तर बऱ्याच वेळेला मी जेव्हा स्वयंपाक बनवते किंवा तेव्हा जेवण पण बऱ्याच वेळेला पंकज मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना तो सर्व करतो खाण्यासाठी. छान वाटतं. म्हणजे इव्हन ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा किती इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये. आणि आपल्यासाठी जर असं कोणी प्रेमाने काही करत असेल किंवा आपल्याला थोडंसं छान वाटतं त्या गोष्टी, बरं वाटतं खूपच. आणि रोजच आपण ते सगळं करून कंटाळत असतो, त्यामुळे समटाईम्स इट फील्स गुड असं असतं सगळं फिलिंग. आणि सगळ्याच हजबंडनी असंच असलं पाहिजे, कारण सगळ्याच ज्या घरातल्या म्हणजे लेडीज आहेत त्या स्वतःच रोजच सगळं काही करत असतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक हजबंडनी आपल्या बायकोसाठी हे केलं पाहिजे थोडं तरी, कारण शेवटी घर हे दोघांचं आहे. त्यामुळे सगळ्या लेडीज खूप काही करत असतात आणि इव्हन तेही करत असतात, हजबंड पण सगळेच करत असतात खूप काही घरासाठी. तर आता पंकज चहा करतो आहे आणि मी जाते चहा पिते आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा तुमच्याशी मी बोलते. वाजता आहेत संध्याकाळचे 7 आणि आज सकाळपासूनच तसं ढगाळ वातावरण होतं बाहेर. आणि 5 वाटतच होतं म्हणजे पाऊस येईल म्हणून, तर 5 इतक्या विजा होत होत्या, म्हणजे साधारण 4:30-5 इतका विजा होत होत्या जोरजोरात. आणि मला वाटलंच की पाऊस आता आज येणारच आहे जोरात, तर त्या विजांच्या आवाजानेच खरं तर मी पण जागे झाले. कारण रॅन्डीसुद्धा खूप घाबरले विजांच्या आवाजाने आणि तेसुद्धा एकदम जागे झाले घाबरून. आणि खूप जोरात पाऊस होतो, अतिशय जोरात पाऊस, खूप वादळी पाऊस म्हणतात ना तसा पाऊस आहे आत्ता.
आणि आता अशा मस्त ह्या पावसामध्ये ना गरमागरम भजी खाण्याची खूप इच्छा झाली आहे। तर कांदा भजी तर आपण नेहमीच खातो, बटाटा भजी पण खातो, तर आज मी करणार आहे कोबीचे भजी। आणि कोबी आता पंकजनी कट करून ठेवलेला आहे, तर आजचा खरंच डेज खूप स्पेशल आहे। तसं माझ्यासाठी सगळेच डेज स्पेशलच असतात, कारण पंकज जेव्हा जेव्हा घरी असतो तेव्हा तेव्हा तो मला खूपच हेल्प करतो। आणि आता कोबी मला मी चहा पिल्यानंतर मला मी म्हणजे कोबीचे भजी आपण करावेत असं मी म्हटलं, तर सगळ्यांनाच खूप इच्छा होती, कारण अशा छान पावसामध्ये भजी गरमागरम भजी खाण्याची एक मजा वेगळीच असते। तर पंकजला मी सांगितलं की कसा कोबी मला हवाय कट करून, तर त्याने मला तो आता तिकडे कोबी कट करून ठेवतो आहे, आणि त्याच्यानंतर मग मी आता कोबीचे भजी बनवायला घेईन। तर चला तर मग तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते कोबीच्या भजीची। आता इथं कोबी स्वच्छ धुवून आणि त्याला इथं कट करून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर याच्यामध्ये डाळीचं पीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी धनेपूर आणि त्यानंतर गोडा मसाला, त्यानंतर आपल्या चवीनुसार तिखट आणि कोथिंबीर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता ॲड करायच्यात, आणि मग ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे, आणि अगदी चिमूटभर याच्यामध्ये खाण्याचा सोडा आपल्याला यूज करायचा आहे। खूप जास्त नाही घालायचा, नाहीतर मग सोडा जास्त पडला तर मग भजी हे तेल जास्त पितील, त्यामुळे आपल्याला सोडा अगदी प्रमाणात घालायचा, अगदी चिमूटभर घालायचं आहे। आणि त्याच्यानंतर याला आपल्याला असंच कोरडं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे, आणि हळूहळू याच्यामध्ये पाणी घालत जायचं आहे आपल्याला, आणि त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आपल्याला पाणी घालत असताना, त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे। कोबीला नॅचरल पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला पाणी घालताना काळजी घ्यायची, आणि जसं लागेल तसंच पाणी आपल्याला ॲड करत जायचं आहे। तर साधारण अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ही भज्याच्या पिठाची बनवायची आहे। आता या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे, आणि त्यानंतर आता एक एक करून भजी सोडायचे आहे। तर भजीचा जो साईज आहे तो तुम्ही छोटा किंवा मोठा करू शकता, आणि मी असं साधारण मीडियम असं हे भजी सोडती आहे, आणि आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, खूप हाय फ्लेमवरती नाही दळायचं। भजी हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती सडायचं आहे, जेणेकरून हे भजी वरून क्रिस्पी होतील आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजतील पण। सो आपल्याला ती एक काळजी घ्यायची आहे, आणि मीडियम फ्लेमवरतीच भजी तळायचं, आणि छान असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत याला आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। जसे आपण नॉर्मली भजी करतो बाकीचं कांदा भजी वगैरे, त्याप्रमाणेच आपल्याला हे भजी तळून घ्यायचं आहे। आता भजी छान गोल्डन ब्राऊन कलरवरती झालेले आहेत आपले तळून, आणि तो आजपर्यंत छान ते तळले गेलेले आहेत, आणि वरून ते छान क्रिस्पी पण झालेले आहेत। तर आता याला इथे मी काढून घेते। तर गाईज, तुम्ही याआधी कधी कोबीचे भजी ट्राय केले नसतील तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडतील, आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। सगळं काही आवरलेलं आहे, आणि आता रात्रीचे 10 आहे, तर डिनर पण झालं आहे आमचा, सगळं काही क्लिनिंगची कामं वगैरे पण झालेली आहेत, आणि सगळं काही माझं आवरलेलं आहे। तर चला तर आता इथेच मी माझ्या व्लॉगचा एंड करते। आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत, आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही अजून केलं नसेल तर, आणि समोर जे बेल आयकन आहे त्यालाही तुम्ही प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। चला तर मग लवकरच भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। टिल देन टेक केअर, बाय, लव्ह यू ऑल, स्टे ॲट होम अँड स्टे सेफ, बाय।